सी पाँव मिछाले होंगे, हाँ वही लोग, हाँ वही लोग, हाँ वही लोग तेरे चाहने वाले होंगे, जिनके होंठों। नमस्कार मंडली। या घरात राहायचंय तुम्हाला, घर माझ्यासारखं दे, मग तक्रार चालणार नाही। लोकांना असं वाटलं की का मुजोर आणि अतिशय आक्रमक असणारा हा हिंदूराव, मी गेलो ते नेहरू शर्ट पायजमामध्ये गेलो आणि लोकांना असा वाकून नमस्कार केला, त्याला वाटली यांनी ही भूमिका केली। नीट बघून घ्या, पडत असेल तर बोचकं खाली टाका, नाही तर आल्या तशा बाहेर चला। हा राजाचा माल नव्हे, सखाराम बाइंडरचं घर। कलाकाराचं, लेखकाचं, दिग्दर्शकाचं आणि कलावंताचं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये। मला गांधींचं एक वाक्य खूप आवडतं की चुका करण्याचंही स्वातंत्र्य माणसाला असलं पाहिजे। मला वाटतं की या वाक्यामध्ये सगळंच आलं। आणि सखाराम बाइंडर तुमच्या आधीच्या मालकासारखा नाही, तो काय ते जरा वेगळंच समजून घ्यावं लागेल। हा काय, हा काय माणूस आहे सखाराम बाइंडर नावाचा? कारण मला मला नेहमी वाटायचं हे कसली माणसं झाली, कसले गाणगण बोलतो आहे हा, तर त्या पाठीमागं त्याचे जीवनाचं एक तत्वज्ञान आहे की मी माझ्या पद्धतीनं जगेन, मी हस्तक्षेप केला मला चालणार नाही, हा सगळा सखाराम नीटपणे समजून घेतल्यानंतर मग त्याची गंमत यायला लागली। मी आणि तात्या बोरटे आम्ही पहाटे 3:30 घरातून निघायचो खडकमाळ्यातून, पायी बरोबर 5 तिथं गांधीजी बाहेर पडायचे, त्यामुळे त्यांच्याबरोबर सर्वसाधारणपणे एक 1/2 तास त्यांचं फिरणं, त्यांच्याबरोबर गप्पा, अशा सगळ्या चालू असायच्या। विशेषतः लोहियांच्यामुळे मी जास्त प्रभावित झालो। माणूस व्यासपीठावर काय बोलतो ह्याच्यापेक्षा तो वागतो कसा समाजामध्ये हे बघा, आणि त्याला आपला पुढारी किंवा नेता मान, हे कथनीवर करण्याची गोष्ट मला खूप आवडली। एकतर बागेत काम चांगलं व्यवस्थित झालं, त्यानंतर एखादं चांगलं पुस्तक वाचलं, एखादं चांगलं गाणं ऐकलं, एखादा चांगला चित्रपट पाहिला, आणि अगदी मित्रांशी काही विषयांवर खुल्लेपणानं गप्पा मारल्या नसत, मला असं वाटतं हा ते दिवस उत्तम गेला। मला वाटतं की सामाजिक बांधिलकी काहीतरी असली पाहिजे, ज्या समाजानं मला हे सगळं दिलं त्या समाजासाठी मी काहीतरी केलं पाहिजे, अशी माझी भूमिका राहिली। सब घोडे 12 मामला इथं खपायचा नाही आहे, डोकं गरम आहे, भडकलं तर मारतो बेदम। एकतर देशांमधल्याच इतर प्रांतात राहणारी मंडळी ही मला माझे बंधू वाटतात। मी तर म्हणतो की फुल्यांना तुम्ही फक्त केवळ माय समायचे ठेवू नका, शिवाजी महाराजांना फक्त मराठा समायचे ठेवू नका, ही सारी जी मंडळी आहेत एकत्र येऊन यांचे विचार एकत्र करून आपण एक नवा पक्ष बांधू शकतो। तोंड शिवराळे, तोंडात विडी आणि शिवी कायम, सगळं गावच म्हणतो तसं। मला असं वाटतं की आयुष्यामध्ये शॉर्टकट नाही, त्याकरता श्रम हवेत, आणि जे काही मिळवायचं आहे त्याकरता मन लावून पूर्णपणे करा। जे काम करताना तुम्हाला आनंद वाटतो ते समरसून करा। आत्तापर्यंत जो प्रवास आहे हा प्रवास सेवादलामुळं म्हणा, संस्कारामुळं म्हणा, किंवा वाचनामुळं काही आयुष्यामध्ये भलीमंडळी आली त्यांच्यामुळं हा इथपर्यंतचा प्रवास तशा अर्थानं खूप चांगला झाला असं म्हणता येईल। माणूस होण्याच्या दृष्टीनं आपण बराच चांगला प्रवास केला आहे असं मला वाटतं।